अगं आजी राहू दे, मी घालते घड्या जातो. हे नको अगं, परीक्षा आल्या ना जवळ, आता फक्त अभ्यासच कर. घरातल्या कुठल्याही कामात लक्ष घालायचं नाही, कळलं? काय आजी तू पण. हे ओमी एकच जरा, अगं त्या पुनर्वसूसाठी काय करू खायला? खीर करू नाही तर छान गरम गरम वरण भात करू का? आणि लिंबाचं थोडस लोणचं चव येईल ना तोंडाला जरा. आजी तू किती काळजी करतेस त्याची, त्याच्या खाण्यापिण्याची. खरं सांगू का मम्मी, कितीही ठरवलं ना तरी फार काळ राग धरून ठेवताच येत नाही त्या मुलावर. अरे लागवी आहे ग, असं वागायला नको होतं ते. आपण किती मोकळेपणाने वागत होतो त्याच्याशी, सांगून टाकायचं ना खरं खरं जे काही आहे ते वेळेतच. पण आजी समजा त्यांनी सगळं सांगून जरी टाकलं असतं तरी त्याचं घर किंवा त्याच्या घरातलं वातावरण बदलणार होतं का ग? हे बघ मी आतापर्यंत मी कधीच या विषयावर बोलले नाही, कारण विद्याधरचे विचार अगदी दुसऱ्या टोकाचे. पण त्याच्या घरातलं वातावरण म्हणजे नक्की काय ग? नक्की म्हणजे फारच कर्मठ आहेत ग ते लोक. त्याचे बाबा मठ सांभाळतात माहितीये ना तुला. अगं हो, पण त्यांचे ते सांभाळतात आणि देवाचंच काम करतात. मठ सांभाळतात म्हणजे दुसऱ्यांना तर त्रास देत नाहीत ना. हो पण देवाधर्माचे करणारे सगळे वाईट असं विद्याधरचं म्हणणं आहे, इतर कुणाचं नाहीये. हो बरोबर आहे तुझं, पण तूच विचार कर ना, अशा एखाद्या घरात कशी राहू शकले असते अगं मी. अगं उर्मी, सुरुवातीला त्रास झाला असता किंवा अवघड गेलं असतं पण आपण बायका कुठेही ऍडजस्ट करू शकतो. एकदा का त्यांनी ठरवलं ना की कितीही नवीन परिस्थिती आली ना तरी त्याच्याशी सहजतेने जुळवून घेऊ शकतात त्या. पण आजी आता या सगळ्याबद्दल बोलून काय फायदा आहे सांग ना. संपलंय आता सगळं, त्याचं लग्न ठरलंय. ठरलंय पण त्याला आवडली का ती मुलगी काही म्हण. पण मला ना अजूनही त्याच्या डोळ्यामध्ये तुझ्यासाठीच प्रेम. आजी परिस्थिती काहीही आणि कशीही असली ना तरी बाबाला आवडलं असतं का हे सगळं. त्याचं घर किती वेगळं आहे, बाबाला नसतं पटलं. खरं आहे, पण तुझं काय उर्मी? अगं तुला पटेल ते तू करू शकतेस, तुला आवडेल ते तू करू शकतेस, तुझे निर्णय तू स्वतः घेऊ शकतेस, असे संस्कार केलेत ना विद्याधरने तुझ्यावर.